दूध वाटपाचा कार्यक्रम इथं केला आहे, कारण की दूध रस्त्यावर फेकणंसुद्धा चुकीचं वाटतं, मनाला ती फेकूशी वाटाना, म्हणून आम्ही आज गोरगरीब लोकांमध्ये शाळांमध्ये आज दिवसभर दूध वाटतो आहे सकाळपासून. आज आम्ही इथं आमच्या पांडुरंगाच्या मूर्ती मंदिरासमोर दूध वाटपाचा कार्यक्रम केला आणि पांडुरंगाला साकडं घातलं. पांडुरंगा ह्या सरकारला कुठंतरी जाग येऊ दे व माझ्या बळीराजाच्या कष्टाला फळ मिळू दे, असं आम्ही आज इथं साकडं घातलं आणि आज आम्ही दूध वाटप मोफत केलं आणि मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला गाईच्या म्हशीच्या शेणाने अभिषेक केला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील. आणि सरकार आमच्यावर इतकं दडपण टाकू राहिलं आहे, कार्यकर्त्याच्या घरी पोलीस जात आहेत रात्री 12-12, 1-1 वाजता, त्यांना वाटतं का हे आंदोलन दडपण, पण हे आंदोलन कुठंही दडपणार नाही. आमचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते इतके खंबीर आहे का किती वेळा पोलीस येऊ दे, किती वेळा हात टाका, एक जणाला जर हात टाकतान तर 10 जण तयार होतील, पण हे आंदोलन शांत राहणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या.